नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मामा मानलं तुला, काय भेजा चालवलायस? अरे मानलंच पाहिजे मला. मागच्या जन्मी मी शकुनी मामा होतो, त्याच्या आदल्या जन्मी मी कौस मामा होतो. या दोन मामांच्या अनुभवावरून या जन्मी मी भालचंद्र मामा म्हणून जन्माला आलो. वा मामा, यू जीनियस. तू बोल मला जीनियस, पण एकदा का मी खुन्नस पकडलं ना की त्याला पोतल्याशिवाय गप बसत नाही. आता ताई तुला बोलली लय वाईट वाटलं मला. तू पण मनात तशीच खुन्नस ठेव. काय कर, आज या पेपरावर ताई कडनं सह्या घे आणि हो या इस्टेटीचा मालक. दादा, मी रामला पोह्यातून विष दिले. काय सांगतेस? ते पोहे खाऊन राम हे राम म्हणणार, आपलं काम फत्ते होणार. सईच काम फत्ते कर. एक काम तर तू चांगलं केलंस, आता हे दुसरंही करून टाक. कसलं? या कागदावर सही. कशासाठी? माझ्यासाठी. पुन्हा पुन्हा तुझ्या समोर हात पसरायला नकोत ना म्हणून. अरे हे काय सगळं, कसले कागद आहे, काय आहे? सही कर, नाही तर रामचं काम तू जसं फत्ते केलंस ना तसं तू सही करून टाकेन. विकी, स्वतःच्या आयुष्य असं बोलताना लाज नाही वाटत? दादा समजावायला नीट काय ते. आता मी काय समजावणार? हा आपण अनुभवावरनं सांगतो. अच्छा, अरे जीवा भावापेक्षा शक्य असतो तो फक्त पैसा. तो जवळ असला ना की सगळे सक्के, नाहीतर वैरी पक्के. भालचंद्र, ए दादा बोलायचं दादा. ए शेवटचं सांगतो, मुकाटने साइन कर. मरण पत्करीन पण सही नाही करणार. राम राम वाचव मला, राम राम सोड मला. मामा आई का ओरडली तेच मला कळलं नाही, म्हणून तुम्हाला स्वतःला आलो. सोड विकी मला. विक्रम, विकी आई, मला त्रास व्हायला लागला, सगळं अंग गळालं. राम, मला काही सुधरत नाही. राम, अरे होणारच, जिच्यासाठी तू जीवाचा आटापिटा करतोयस ना तिनेच तुला विष दिलंय. काही होणार नाही रे, तुला काही होणार नाही. मी करंटी आहे, पापी आहे, स्वार्थामुळे आंधळी झाले होते. हे खरंय की मी तुला विष दिलंय. संपत्तीच्या लालसेपायी मी हे सगळं काय करून बसले रे. राम, तुला काय होतंय? राम काय आहे? नाही साहेब, ही बाटली बघा कसली आहे. काय आहे? पॉइजन. काय असत? विष. विष कुठून? अरे तिने घडविला फक्त वनवास. दुष्ट कलियुगात एकदम म्हणायचं होत विष दे. मला वाटायचं मला न सांगता तू काही विष दे. मला न सांगता माझा जीव घेत होतीस. एकदा मागितला असता तर मी दिला असता तुला. आई, तुझ्या समोर मी कधीच
कुणाला महत्व दिलं नाही. ना बायकोला ना बापाला. माझी बायको किती वेळा तुझ्या विषयी माझ्याकडे बोलली. मी तिला गप केला आई. माझ सगळं तुझं असताना माझ्याशी असं का वागलीस आई? मी चुकले राम. काळीमा फासलाय तुम्ही. कोकुंची सभा आहात तुम्ही. या गोष्टीसाठी परमेश्वर सुद्धा तुम्हाला कधी माफ नाही करणार. कधीच माफ नाही करणार तुम्हाला. राम राम वैशाली का ओरडली मला बाहेर नाही. दरवाजा उघड. मी तुला सोडणार नाही. अरे तू बाहेर असं मला पकडणार ना? दरवाजा. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब लवकर चला. माझ्या रामला वाचवा. अहो वैशाली ताई झालंय काय? माझ्या रामने विष. तुम्ही चला तर हवे तेवढे पैसे घ्या पण माझ्या रामला वाचवा. मी तुझ्या पाया पडते. तुम्ही घाबरू नका. चला दरवाजा. चल ये. भाऊजी माझं चुकलं बघा. हे बघा हे नको मला. हे तुमच्याकडे ठेवून द्या. पुन्हा असं नाही करणार. पाहिजे तर पोलीस यांनी मला ताब्यात द्या. अहो असं कसं म्हणताय तुम्ही आमचे मेवणे? अहो कुणीतरी म्हणलेलंच आहे एक तरफ जोरू का भाई दुसरी तरफ सारी खुदाई. तेव्हा तुम्ही आता हातच राहायचं. काय सांगताय का भाऊजी? मग भाऊजी मी आता इथंच राहायचं. खरंच खरंच केवढ्या मोठ्या मनाचे आहे तुम्ही. कुठे कुठे राहायचं मी? अहो तुमच्यासाठी खोली पण अगदी सजवून ठेवलेली आहे. काय म्हणता काय? मी एवढं करून तुम्ही माझ्यासाठी खोली सजवली? खरंच खरं तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. कुठे आहे ती खोली? अहो माझी ती अडगळीची खोली. तिथं इंजेक्शन भी तयार आहे तुमच्या तंदुरुस्तीसाठी. मी काय म्हणतो भाऊजी? बोला. आपण ताईच्या विरुद्धच कारस्थान करूया. मी आज तुम्हाला आयडिया सांगतो. वैशाली ताई पाटील साहेब काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. अँटीडोस दिलाय मी रामजी येथील 15 मिनिटात शुद्धीवरती. डॉक्टर हवं तर माझं रक्त घ्या पण माझ्या दादाला वाचवा. वैशाली अगं असं का केलंस? अगं आम्ही तुझा काय गुन्हा केला होता म्हणून आमच्या जीवावर उठलीस. मी चुकले. मला माफ कर. अहो पाटील साहेब वैशाली ताईने जर आज मला वेळेवर बोलवलं नसतं तर आज तुम्हाला नाही ते पैसे मिळाले असते. डॉक्टर तुम्ही देवासारखे आलात बघा. अहो तुमच्यामुळे तर आज माझ्या पोराचं प्राण वाचले. इट्स माय ड्युटी. चला येतो मी. राम मला माफ कर रे. आई असं का बोलतेस आई? वैशाली अगं असं म्हणते आज ज्याचा शेवट गोड ते समधच गोड. मग अशा गोड वागताला तुझ्या डोळ्यामध्ये खारं पाणी का? अगं आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं. काय रे पोरा खरं आहे ना?